फक्त 3 लाखात? हो, फक्त 3 लाखात व्यवसायासाठी गाळा, तोही औरंगाबाद शहरात आणि रेडी पोझिशन देखील. हायटेक बिझनेस सिटी मध्ये आपल्या व्यवसायासाठी गाळा बुक करा 22 मार्च पर्यंत आणि मिळवा लॅपटॉप मोफत. लघु उद्योजकांसाठी सुवर्ण संधी, 70% सबसिडी, कर्ज सुविधा देखील उपलब्ध. 226 गाळ्यांच्या सर्व सुविधायुक्त हायटेक प्रकल्प. आमचा पत्ता वंश ग्रुप अजंता फार्मा समोर चिकलठाणा, MIDC औरंगाबाद. मोबाईल 93250 13550. जालना जिल्हा परिषद मध्ये बांधकाम विभागाचा मागच्या तारखेचा खोट्या पावत्या दाखवून 2,81,00,000 दायित्व निधी हडपण्याचा प्रकार जिल्हा परिषद सदस्य अवधूत खडके यांनी उघडकीस आणलाय. जिल्हा परिषदेत बांधकाम समितीची खोटी मंजुरी दाखवून निविदा न काढता जिल्ह्यात निधीचा समसमान वाटप न करता मागच्या तारखेच्या खोट्या पावत्या फाडून 2,81,00,000 दायित्व निधी हडपण्याचा प्रकार उघड झालाय. हा निधी 2020 मार्च एंडिंगला संपवायचा होता, त्यासाठी हा निधी या महिन्यात खर्च दाखवता येत नसल्याने या महिन्याच्या 6 तारखेला सर्व पावत्या फाडण्यात आल्या आहे. जालना जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद सदस्य अवधूत खडसे यांनी बांधकाम विभागात जाऊन पावत्या हस्तगत करत हा प्रकार उघड केलाय. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील 2018-19 वर्षातील विविध कामातून शिल्लक राहिलेल्या 2,81,00,000 रुपयांचा दायित्व निधी अधिकारी आणि पदाधिकारी यांनी संगणमत करून 3 मार्चला मान्यता पत्र मिळताच कोणतीही निविदा न काढता 2 तासात प्रशासकीय मान्यता घेऊन सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी अधिकारी बांधकाम यांनी संगणमत करून हा अभ्यार केल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य अवधूत खडसे यांनी केलाय. या भ्रष्टाचारात माजी उपाध्यक्ष सुद्धा असल्याचे खडके यांनी आरोप केलाय. 2,81,00,000 रुपये दायित्वाचे कोणत्याही बांधकाम समितीने मंजुरी न घेता बांधकाम समितीमध्ये मंजुरी झालेली आहे असं दाखवून सत्तेचा फायदा घेऊन वरून त्याला 3 तारखेमध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये समसमान वाटप न करता अधिकारी आणि पदाधिकारी मिळून सनी 2,81,00,000 रुपये हडपण्याचा या जिल्हा परिषदेमध्ये प्रकार उघडकीस आला. ही गोष्ट आपल्याला कशी निदर्शनास आली? ही जेव्हा आपल्या प्रोग्राम आल्यानंतर आम्हाला प्रोग्राम मंजूर प्रोग्राम आला तर त्याचा आम्ही इन्क्वायरी केली. हो, हे असं कोणत्याही याच्यामध्ये झालं नाही, कोणाला माहिती नाही. तर त्यावेळेस आम्हाला माहिती झालं की 2,81,00,000 हे फक्त माजी पदाधिकारी आणि अधिकारी मिळून सनी यांनी पैसे मंजुरी आणली दायित्वाच्या पैशाला आणि त्याचा अपहार करायच्या हिशोबा नाही. मागच्या तारखेमध्ये आता आज 16 तारीख आहे पण वास्तविक पाहता त्यांनी 6 तारखेमध्ये पुरेच्या पुऱ्या प्रोग्रामच्या पावत्या फाडून घेतल्या. पुऱ्या पावत्या 6 तारखेमध्ये दाखवल्या आणि इथं वास्तविक आम्ही टेंडर निविदा शाखेमध्ये बघितलं तर निविदा शाखेवाल्यांनी सांगितलं कुठलीही फाईल त्यांच्याकडे आलेली नाही. याचा अर्थच असा होता की यांना मागच्या बॅकडेटमध्ये त्याच्यामध्ये 31 मार्चच्या खर्च दाखवायचा म्हणून त्यांनी मागच्या पावत्या फाडून ठेवल्या आणि त्याचा खर्च दाखवला. किती रकमेचं काम? 2,81,00,000 रुपयाचं हे काम आहे. याच्यात अधिक हे आम्ही जेव्हा याची तक्रार घेऊन सनी ॲडिशनल CO आणि CO यांना दिले त्यांनी त्याच्या आज मीटिंग लावली होती पण तेव्हा बोलता बोलता ते मॅडम बोलून गेल्या. मला मॅडम हे पैसे कसे खर्च होणार की बाबा आता आज 16 तारीख आहे, अजून याचं कोणतीच प्रोसिजर नाही. तर त्यांनी सांगून ठेवलं की हे मागच्या डेटमध्ये आपण पावते फाडून ठेवल्या. तर ते तसं सांगितल्यामुळे मी लगेच वर आलो आणि निर्देश शाखेचे आपले कर्मचारी मिसाळ यांना विचारलं, ती बुकची माहिती घेतली आणि त्याच्यामध्ये या मागच्या सर्व पावत्या 16-6 तारखेच्या डेटमध्ये फाडलेल्या दिसल्या. हे काम कशावर खर्च होणार होते? हे रस्ते व पूल दायित्वाचे दुरुस्तीसाठी खर्च होणार होते. तर कुठल्याही पुला यांना दुरुस्ती तर काही करायच्या नव्हत्या आणि या पुराचे पुरा पैसा हडपायचा होता ह्या हिशोबाने यांनी पुरवपूर्व चालवलेले. याच्यावर आता ह्या भ्रष्टाचारावर तुम्हाला कोणाकोणावर संशय आहे? याच्यामध्ये सर्व जिल्हा परिषदचे वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारी माजी पदाधिकारी याच्यात मिळालेले त्यांनी मिळून सनी हा पैसा पुराचे पुरा त्यांना हडपायचा होता असं सरळ दिसून आहे. आता याच्यानंतर पुढचे आपले काय पुढं आता आम्ही आयुक्ताकडे लक्षात आणून देणार, आयुक्ताकडे घेऊन जाणार आणि तिथं दाद मागणार आणि एवढं इथं जर नाही झालं तर वरपर्यंत आम्ही याची पाठपुरावा करून दोषींना कारवाई झाली पाहिजे असं. या प्रकारामुळे अधिकारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. सुवेक खर्डेकरसह गोपाल त्रिवेदी, MCN News, जालना.